हाय फ्रेंड्स, एसपी के अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी 40 वर्ड पर मिनिट जे 21 डिसेंबर 2023 जो पेपर झाला होता त्याची प्रोविजनल आन्सर की आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण मराठी 30 आणि इंग्लिश 30 चे काही महत्त्वपूर्ण असे 25 प्रश्न पाहिले होते. चला तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न, प्रोग्रॅम म्हणजे काय होय? तर प्रोग्रॅम म्हणजे काय? सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. फायबर ऑप्टिक केबल्स हे कोऑक्सियल केबलपेक्षा जास्त सेफ असते, हे विधान कसे आहे? बरोबर आहे. 64 बिट मायक्रोप्रोसेसर हा एकावेळी -10 बाइट्स ॲसेस करू शकतो, तर एकावेळेस तो 8 बाइट्स ॲसेस करू शकतो. ईमेल म्हणजे काय? तर ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल होय. माऊस बटन जे एकदा क्लिक करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर त्याला सिंगल क्लिक असे म्हणतात. -10 हे रोज व कॉलम्स यांनी मिळून बनलेले असतात. जे जे टेबल असतात ते टेबल रोज आणि कॉलमने मिळून बनलेले असतात. -10 ऑप्शनमधून आपण कॉलआउट्स टाकू शकतो. जो शेप्स ऑप्शन आहे या शेप्स ऑप्शनमधून आपण कॉलआउट्सचा टाकू शकतो. MS Word मध्ये आपण प्रेझेंटेशन तयार करू शकत नाही, हे विधान कसं आहे? बरोबर आहे. प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी आपल्याला पॉवर पॉईंटचा यूज करावा लागतो. पेज बॉर्डर ऑप्शन हा -10 टॅबमध्ये उपलब्ध असतो. जर पेज लेआउट ह्या ऑप्शनमध्ये पेज बॉर्डर ऑप्शन्स अवेलेबल असतो. त्याच पद्धतीने जे नंबर्स असतात पेजवरले ते नंबरसुद्धा आपल्याला पेज लेआउट ह्या ऑप्शनमध्ये दिसतात. MS Word मध्ये डॉक्युमेंटचे नाव कुठे डिस्प्ले होते? जो टायटल बार असतो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या टायटल बारविषयी सविस्तर माहिती पाहिली होती. जो टायटल बार असतो त्या टायटल बारवर डॉक्युमेंटचे नाव काय होते? डिस्प्ले होते. -10 म्हणजे एक्सेलमध्ये काही मूलत उपलब्ध असणारे फॉर्म्युलाज होय. फंक्शन्स म्हणजे काय? ते डिफॉल्ट असे फॉर्म्युला जे आपल्या MS Excel मध्ये ऑलरेडी दिलेले असतात. डाटा फिल्टर फ्युचरचा उपयोग होतो जेव्हा -10 टेबल रेडी असतो. वर्कशीटमध्ये ज्यावेळेस हा टेबल रेडी असतो तेव्हा आपण डाटा फिल्टरचा यूज करतो. वर्कशीटमधील नेम बॉक्समध्ये सिलेक्टेड सेलचा सेल ॲड्रेस पाहायला मिळतो, अगदी बरोबर. मागील व्हिडिओमध्ये आपण नेम बॉक्सविषयी माहिती पाहिली होती. फॉर्म्युला टाईप करत असताना -10 वापर करता येत नाही. तर पहा, स्पेसचा आपल्याला फॉर्म्युला टाईप करताना वापर करता येत नाही. कोणताही फॉर्म्युला असला की त्याची जी सुरुवात आहे ही इज इक्वल टू नी होते. कॉलम, लाईन, पी, बार हे कशाचे प्रकार आहेत? हे सर्व चार्टचे प्रकार आहेत. WMF म्हणजे विंडोज मेटा फाईल होय, अगदी बरोबर. MS PowerPoint मध्ये -10 transitions उपलब्ध असतात. तर पहा, फेड, पुश, वाईप. आपण मागील व्हिडिओमध्ये जवळजवळ 22 प्रकारचे ट्रान्झिस हे PowerPoint मध्ये पाहिले होते. इन्सर्ट केलेल्या इमेजचा काही पार्ट कट करण्यासाठी -10 या टूलचा वापर करतात. तर क्रॉप ह्या टूलचा वापर ह्या ठिकाणी केला जातो. PowerPoint मध्ये कमेंट टूल आहे -10 रिबनमध्ये असते. तर रिव्ह्यू रिबनमध्ये ही कमेंट टूल उपलब्ध असते. मित्रांनो, ह्या प्रकारचे अनेक व्हिडिओ हे आपल्या चॅनेलवर अवेलेबल आहेत. ते व्हिडिओ अवश्य पहा, जेणेकरून आपल्याला जे आपले एक्झाम April 2024 होणार आहे त्यासाठी आपल्याला ते उपयोगी राहतील. PowerPoint मध्ये स्लाइड्समध्ये टेबल इन्सर्ट करण्यासाठी -10 ऑप्शनचा उपयोग करतात. तर इन्सर्टमधून टेबलचा उपयोग केला जातो. डिलीट केलेले ईमेल हे ट्रॅश मेनूमधून परत मिळवता येत नाहीत. चूक, ट्रॅश मेनूमधून ते आपल्याला पुन्हा मिळवता येतात. -10 कॉम्प्युटरला दिल्यावर तो प्रोसेस करतो इनपुट कॉम्प्युटरला दिल्यावर तो प्रोसेस करतो आणि त्यानंतर आपल्याला काय मिळते? आउटपुट. इंटरनेटचा वापर पुढीलपैकी -10 सुविधा पुरवितो. पहा, आता इंटरनेट आपल्याला काय पुरवते? नेट बँकिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, डिस्टन्स लर्निंग ह्यापैकी सर्व हे आपल्याला इंटरनेट उपलब्ध करून देते. -10 याद्वारे लेटर अथवा मेमो इंटरनेटद्वारे पाठवता येतो. तर पहा, जर लेटर किंवा मेमो जर आपल्याला इंटरनेटद्वारे पाठवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला पाहिजे जीमेल, हॉटमेल, याहूमेल. ह्या तिन्ही प्रकारे आपण काय करू शकतो? लेटर किंवा मेमो इंटरनेटद्वारे पाठवू शकतो. जगातील सर्वात मोठे नेटवर्क कोणते होय? तर जगातील सर्वात मोठे नेटवर्क म्हणजे इंटरनेट होय. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.